नमस्कार धाराशिवमधील माझ्या सगळ्या पत्रकार बांधवांना. खरं तर आज आपण खूप मोठ्या गॅपने भेटतोय. एक साधारण मला वाटतंय 3-1 वर्षापूर्वी, हा 2 वर्ष कोरोनाच्या आधी त्यावेळेला आपली भेट झाली होती आणि त्याच्यानंतर आज पुन्हा एकदा तुमच्याशी बोलायची संधी मला मिळाली. तुम्ही सगळेजण आलात, तुमच्यावर तुमचे आभार मानते मी. आजचा दौरा हा खासच आहे. 3 नोव्हेंबर 2022 भारतीय जनता पार्टी आमचे नेते सन्माननीय देवेंद्रजी, आमचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय बावनकुळेजी यांनी मला महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आणि त्यानंतर माझा प्रवास चालू झाला. हा माझा आता 32वा जिल्हा आहे. त्या ठिकाणी मी प्रवास करते. उस्मानाबाद आणि याच्यानंतरचे धाराशिव आणि पुढचे जिल्हे करत संपूर्ण महाराष्ट्राचा पहिला दौरा माझा संपणार. आजच्या दौऱ्यामध्ये महाराष्ट्राचं कुलदैवत आपल्या सगळ्यांचं शक्तिस्थान असलेल्या आई तुळजाभवानीचं दर्शन घेऊन आजच्या दिवसाची सुरुवात माझ्या सहकारी अर्चनाताई, आमचे अध्यक्ष नितीनजी काळे आणि आमच्या इतर सगळे सहकारी यांच्यासोबत त्या ठिकाणी केली. 2.5 वर्षापूर्वी आम्ही विरोधी पक्षामध्ये होतो आणि त्याही वेळेला अतिशय सक्षम अशी भूमिका भारतीय जनता पार्टीने त्या ठिकाणी निभावली. आता आम्ही सत्ताधारी पक्षामध्ये आहोत. ठीक आहे, येतोय ना आवाज? 2.5 वर्ष विरोधी पक्षाची भूमिका ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अतिशय सक्षमपणे त्या ठिकाणी निभावली गेली. आता आम्ही सत्ताधारी पक्षामध्ये आहोत. आमच्या पक्षाचं त्या ठिकाणी सरकार आहे आणि त्यामुळे आमच्या जबाबदाऱ्या वाढल्या आहेत, ज्याची जाणीव आम्हाला आहे. 2.5 वर्षामध्ये लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी, लोकांचा आवाज बनत आंदोलन असेल, निदर्शन असेल, मोर्चे असतील, वेळप्रसंगी मंत्र्यांच्या गाड्या अडवायचं काम असेल, हे सगळं आम्ही त्या ठिकाणी केलं. आता आम्ही सत्ताधारी पक्षामध्ये आहोत, त्यामुळे लोकांच्या समस्या, लोकांचे प्रश्न हे प्रशासकीय यंत्रणांकडून करून घेत महाराष्ट्रातल्या शिंदे फडणवीस सरकारच्या सगळ्या योजना या गोरगरिबांसाठी पोचवायला आमची पहिली प्रायोरिटी असणार आहे. महिला मोर्चाचा पदभार घेतल्यानंतर आज धाराशिवमध्ये मी पहिल्यांदाच येते आणि आजच्या दिवसाची सुरुवात मी जसं तुम्हाला सांगितलं, आई तुळजाभवानीचं दर्शन घेतलं आणि तिथून निघालो. RP कॉलेज असेल, महाजन कॉलेज असेल, भोसले हायस्कूल असतील, इथल्या आमच्या तरुण विद्यार्थिनींशी एक छान इंटरॅक्शन करण्याची संधी अर्चनाताईंमुळे मला मिळाली. येणाऱ्या दिवसामध्ये भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाची स्ट्रॅटेजी कशी असेल यासाठीचा आमचा मेळावा तुमच्या प्रेसनंतर आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये जात असताना तिथले जे मुख्य प्रशासकीय अधिकारी आहेत, मग ते कलेक्टर साहेब असतील, मग ते SP साहेब असतील, शहराच्या ठिकाणी कमिशनर असतील, महानगरपालिकेचे आयुक्त असतील, या सगळ्यांच्या भेटी घेत घेत आम्ही पुढे जातो आहे. ज्या वेळेला मी पदभार स्वीकारला त्यावेळेला आमचे सन्माननीय प्रदेशाध्यक्ष बावनकुळेजी यांनी माझ्याकडनं काही अपेक्षा त्या ठिकाणी व्यक्त केल्या होत्या. त्यातली महत्त्वाची म्हणजे प्रत्येक बूथवरती 25 आमच्या महिला भगिनी असतील आणि त्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला प्रत्येक बूथवर 25 भगिनीसुद्धा आमच्या बंधूंसोबत काम करताना दिसतील. आगामी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका, विधानसभेच्या निवडणुका, लोकसभेच्या निवडणुकीतही 45 जागा जिंकण्याचा तर विधानसभेमध्येही 200 जागा जिंकण्याचा भारतीय जनता पार्टीचा मानस आहे
आणि त्यामध्ये महिला मोर्चाची जबाबदारी, महिला मोर्चाचं योगदान, महिला मोर्चाचा सहभाग हा मोठ्या प्रमाणामध्ये असणार आहे हेही मला आपल्याला सांगायचं आहे. आमच्या पुनगडेताईंची नव्याने महिलांची जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती झालेली आहे आणि त्यानंतर पहिल्यांदाच हा मेळावा होतो आहे, त्यामुळे मलाही उत्सुकता आहे की या ठिकाणी धाराशिवमध्ये आमचे नेते राणादादा, नितीनजी, दत्ताभाऊ आणि सगळेच यांच्या मार्गदर्शनाने, यांच्या सहकार्याने, यांच्या मदतीने महिला मोर्चा चांगली कामगिरी त्या ठिकाणी पार पाडेल हा मला विश्वास आहे. त्यामुळे आपला पत्रकारांशी संवाद झाल्यानंतर मी तिकडे जाणार आहे. हा माझा दिवसभराचा, मी का आली आहे, मी इथे कशासाठी आली आहे याच्याबद्दलची माहिती मी आपल्याला दिली. या संदर्भात काही प्रश्न आपले असतील तर आपण कृपया विचारू. नाही, कसं आहे, आत्तासुद्धा म्हणजे ॲट प्रेझेंट जर तुम्ही बघितलं तर विधानसभेमध्ये सुद्धा, म्हणजे दोन्ही हाऊसमध्ये सगळ्यात अधिक जर आमदार कुठल्या पक्षाच्या असतील तर त्या भारतीय जनता पार्टीच्या आहेत. अगदी आत्तासुद्धा जी विधान परिषदेची निवडणूक झाली 2-3 महिन्यांपूर्वी, त्यामध्ये सगळ्या पक्षांकडे कोटा होता, पण भारतीय जनता पार्टीने आपल्या कोट्यातली एक जागा महिलेला दिली आणि आज आमच्या पक्षामधली एक महिला ही त्या ठिकाणी आमदार झालेली आहे. त्यामुळे येणाऱ्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तर 50% असंही आम्हाला आरक्षण आहे. बऱ्याच ठिकाणी मी जसं तुम्हाला म्हटलं की मी प्रवास करत करत येते आहे, बऱ्याच ठिकाणी ज्या ठिकाणी ओपन जागा आहेत त्याही ठिकाणी महिलांनी त्यांच्या कर्तृत्वाने ती जागा जिंकून आणलेली आहे. त्यामुळे आम्ही फक्त काही 50% मर्यादित नाहीच आहोत. ज्या ज्या ठिकाणी कॅलिबर आहे, ज्या ज्या ठिकाणी कर्तृत्व आहे, त्या त्या ठिकाणी पक्ष महिला किंवा पुरुष असा भेदभाव न करता त्या ठिकाणी तिकीट देते, महिला निवडून येत आहेत. तुम्ही बघताय जिल्हा परिषदेची अध्यक्ष पण आमची अस्मिता आहे आणि त्यामुळे जिथे जिथे शक्य आहे त्या त्या सगळ्या ठिकाणी महिलांना प्रतिनिधित्व करण्याची संधी ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मिळते. मी जसं तुम्हाला सांगितलं की प्रचंड कॅलिबर असलेल्या महिला आमदार आहेत, सीझन आमदार आहेत, 2-3 त्यामुळे नेहमी महिला म्हटलं की अरे महिला बालकल्याण मंत्री नाही, महिला बालकल्याण मंत्री नाही. तर मी असं गमतीने म्हणते बरं का, म्हणजे याला काही फार अदरवाईज घेऊ नका, मला असं वाटलं अरे कधीतरी हा प्रयोग झाला आहे की एका पुरुषाला महिला बालकल्याण मंत्रालय दिले, त्यामुळे पुरुषांनाही कळू दे की आमच्या अडचणी काही आहेत, आम्हाला काय काय लागतं. हा झाला एक गमतीचा भाग. पण येणाऱ्या दिवसामध्ये फक्त एक नाही, आमच्याकडे इतक्या जबरदस्त महिला आमदार आहेत, एक नाही, माझी तर अशी इच्छा आहे की 3-4 जणींना मंत्रीपद भारतीय जनता पार्टीने द्यावं. अर्थात त्या पोर्टफोलिओमध्ये किंवा हे डिसिजन घेण्याचा जे काही काय आपण त्याला म्हणून जे काही अधिकार आहेत ते काही माझ्याकडे नाही आहेत. पण माझी एक इच्छा आहे, एक महिलांची अध्यक्ष म्हणून एक माझी इच्छा आहे की आमच्या ज्या मातब्बर अशा महिला आमदार आहेत त्या महिला आमदारांनी पक्षाने संधी द्यावी आणि ती लवकरच देण्यात येईल एवढं मात्र मी तुम्हाला इथं विश्वासाने सांगते. काही वेळापूर्वी ट्विट केलेलं आहे की काय असणार प्रतिक्रिया, काय असणार प्रतिक्रिया, याच्यावर प्रतिक्रिया देण्यासारखं काहीच नाही आहे. 65 आपण काय बोलायचं, कुणी काही बोलावं आणि कुणी काही करावं, कधी नावाची तोडमोड करावी, कधी आणखीन काय लिहावं, पण त्याच्याने आपल्या कॉजमध्ये किंवा माझ्या लढाईमध्ये कुठलाही फरक पडत नाही. अभी तो पूरा सुधारना बाकी है और नहीं सुधारेंगे तो हमारे पास बड़ी बड़ी गोलियां भी है. म्हणजे आता ते असं घेऊ नका लगेच चित्रा वाघने असा शब्द वापरला गोलिया म्हणजे आता बुलेटच्या गोळ्या असं नाही. काल कोणतरी मला म्हटलं अख्ख्या कपड्यांची ॲलर्जी आहे, तेव्हा मी हा शब्द वापरला होता की सगळ्या ॲलर्जी दूर करायच्या गोळ्या आपल्याकडे आहेत. हा बाबा बोला. नाही,
अहो बरोबर आहे ना. मी काय म्हणते तुम्हाला, जे राजकीय वळण लावत आहेत त्यांना काय आम्ही गुळ खोबरं घेऊन गेलो होतो का त्यांच्या दारात का, ये बाई आमच्याकडं. आमची लढाई चालू होती. माझं फक्त इतकंच म्हणणं आहे, तुम्हाला मान्य आहे का, आज मुंबईच्या रस्त्यावरती जो नंगा नाच चालला आहे तो उद्या तुमच्या धाराशिवच्या मुख्य चौकामध्ये चालेल तर तुम्हाला हे पसंत आहे का सगळ्यांना? अरे व्यक्ती स्वातंत्र्य, व्यक्ती स्वातंत्र्य, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेता त्या महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये नागड्या उघड्या बायका आपल्याला अभिप्रेत आहेत का? आणि हे समाज स्वास्थ्याचं कारण आहे, हा विषय समाज स्वास्थ्याचा राजकारणाचा नाही आहे. अहो सगळ्या प्रतिक्रिया आल्या. त्या कार्यक्रमाला जी माणसं होती त्यांनी जबाबदारीने सांगितलंय मला, कुठलीही गोष्ट कुठलाही व्हिडिओ अनकट बघितल्याशिवाय आपण आपल्या प्रतिक्रिया देऊ नये. आणि कुणी कुणालाही महिलेचा अपमान करण्याची गरज नाही आहे आणि त्यांनी तो करूही नये. पण महिलांनी पण अशा उघड्या नागड्या नाचणाऱ्या बरं हे काम कुणी, मला हे कुणी सुचवलं? हे एका या महाराष्ट्रातल्या मातीतल्या आईनी सांगितलंय जिच्या मुलीवरती 1.5 वर्षापूर्वी 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला. तिने मला व्हिडिओची लिंक पाठवली. मला तर ही उर्फी आहे का आणखीन कुर्फी आहे मला माहिती पण नाही. तिने मला लिंक पाठवली की चित्राताई याच्यावर तुम्ही बोलणार आहात की नाही का फक्त राजकीय विषय घेणार आहात. ती बाई पाकिस्तानची नव्हती का आणखीन कर्नाटकची नव्हती, या महाराष्ट्रातल्या मातीतली आई होती ती. तिने मला इंस्टाग्रामचे रील्स पाठवले तेव्हा मी बघून तर हैराण परेशान झाले की असे नंगे नाच पण मुंबईत चालतात आणि व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावावरती डोळ्यावर झापडं लावून आपण सगळं सहन करायचं? उद्या तुमच्या चौकामध्ये असे नागडे नाच यायला वेळ लागणार नाही जर आम्ही विरोध केला नाही तर. आणि म्हणून मग आम्हाला या विषयावर वेळ वाया घालवायला काय नाही, वेळ नाही. असं जे जबरदस्त फंटॅस्टिक उत्तर दिलंय ना, त्या उत्तराला उत्तर द्यायला म्हणून आम्ही आलो. बघा असं आहे, आता पुन्हा तुम्ही सांगते, इथं धर्माचा विषय नाही हो, कशाला वेगळी वळणं लावताय? तुमच्या घरी जाऊन तुमच्या बायकोला आणि पोरींना विचारा. बरं जाऊ दे, पत्रकार परिषद झाल्यावर स्वतःला विचारा की हे नागडे नाच आपल्याला मान्य आहेत का? घरातल्या लेकीबाईंसमोर आपण हे आदर्श ठेवणार आहोत? अरे तुम्ही चार भिंतीच्या आत काय करता हा तुमचा प्रश्न आहे, पण तुम्ही बाहेर सार्वजनिकरित्या जर हे नागडे नाच करणार असाल ना तर आम्ही ते खपवून घेणार नाही. ही आमची भूमिका कालही होती, आजही आणि उद्यासुद्धा राहील. आणि त्यामुळे एक पोस्टर आणि त्या पोस्टरवरनं समाजामध्ये चुकीचा मेसेज जातो त्या अंगप्रदर्शनाचा, म्हणून जाब विचारणारे, ट्वीटवरून एखाद्याची दखल घेणारे, एवढा नागडा नाच दिसत नाही. ते तर पोस्टर आहे, इधर तो लाईव्ह शो चल रहा है. हेच तर मी बोलते 3 दिवस झाले. राजकारणासाठी म्हणायचं आहे की हा नंगा नाच आम्ही चालू देणार नाही. कुणी काही म्हटलं तरी आरोप प्रत्यारोप का होतात, कारण अशी फालतू आणि बाष्कळ विधानं केली जातात. मला नोटीस पाठवलं त्याचं मला दुःख नाही, रोज 56 येतात त्याच्यातली 57 वी. आणि तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी या आयोगावरती त्या आत्ता आल्यात, आम्ही काम करून आलेलो आहोत. या आयोगाची गरिमा आम्हाला माहिती आहे. मोठमोठी लोकं इथं काम करून गेलेली आहेत, मोठमोठ्या महिलांनी ही पदं भूषवलेली आहेत. आक्षेप आयोगाला नाही आहे, आक्षेप चेअरपर्सनच्या कार्यपद्धतीला आहे. नाही मला माहिती नाही पडळकर काय म्हणले, मी काय बोलले ते मला माहिती आहे, ते तुम्ही मला विचारा. अहो तुमच्या व्यवसायाची गरज असेल तर तो पेहराव तुम्ही करता. आता इंस्टाग्रामवरती फेसबुकवरती प्रत्येक जण आपल्याला वाटेल तसे कपडे घालून त्या ठिकाणी ते पोस्ट करतात, ते त्यांच्या घरात करतात. हो रस्त्यावरती नागडा नाच नाही करत. ते कपडे जे आपण बघितले अहो ते बघू शकत नाही. तुम्हीच तर ब्लर ब्लर करून दाखवता ना, का दाखवता? दाखवा की पूर्ण. आणि मला सगळ्या वाहिन्यांना हात जोडून सांगायचं आहे, हा तिया उर्फी जावेदच्या नंगा नाचचा विषय
तुम्ही एका बाजूला आम्हाला दाखवता आणि दुसऱ्या बाजूला तिला नागडी नाचताना दाखवता. हे तर बंद करायचं आहे आपल्याला. तुम्ही कशाला प्रदर्शन मांडताय? लोक मला सांगतात चित्रादेवी तुमच्यामुळे तिचे फॉलोअर्स वाढले. म्हणजे बघा विकृती किती वाढतीय, ती किती वाढतीय ती बघा. आणि कुला कुणाचे फॉलोअर्स वाढू नये म्हणून आपण जर आवाज बंद करणार असू तर आपल्यासारखे करंटे आपणच. आणि मी ती नाही आहे आणि मी ते होऊ देणार नाही अजिबात. हे पुन्हा पुन्हा सांगते. हां, लव जिहादसारखा कायदा आपल्या महाराष्ट्रामध्ये उत्तर प्रदेशच्या धर्तीवर अतिशय गरजेचा आहे हे तुम्हाला मी जबाबदारीने सांगते. कारण अशा केसेस आम्ही बघतोय राज्यामध्ये विविध ठिकाणी. निसर्ग चक्र बदललंय भावांनो. आज 12-13 वर्षाची मुलगी जिला मासिक पाळी यायला लागली आहे. 14-15 वर्षाच्या मुली या गरोदर आहेत महाराष्ट्रामध्ये. आणि हे अतिशय गंभीर आहे हे तुम्हाला जबाबदारीने सांगते मी. पोरींना फितवून, त्यांना नको नको ती आमिष दाखवून त्यांच्यावरती अत्याचार केले जात आहेत. 14, 15, 16, 17, 18 आणि त्याच्या आतल्या मुलींवरती अत्याचार चाललेत. त्यांना आणि त्यांच्या परिवाराला संरक्षण देण्यासाठी आपल्याकडे काय नाही आहे. आणि म्हणून उत्तर प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये सुद्धा लव जिहादचा कायदा आला पाहिजे ही आमची मागणी आहे. आणि नक्की शिंदे फडणवीस सरकारमध्ये याचा सकारात्मक विचारही होईल आणि येणाऱ्या दिवसात कायदाही होईल हा मला विश्वास आहे. त्यांना आपण विरोध करतोय, मग ह्या चेअरपर्सन विषयी किंवा ते बदलण्यासाठी काही आपल्याच पक्षातून त्यांना गोल बोलत दिलं जात आहे. कोणाला बदलणं कोणाला काढणं हे काय माझं काम नाही आहे. पण मला परत एकदा सांगायचंय, एक अध्यक्ष म्हणजे आयोग नाही. आयोग नाही, त्याच्यामुळे आयोग म्हणजे अध्यक्ष असते, तिच्याबरोबर सदस्य असतात आणि त्यांच्यासोबत महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक डीजी साहेब हे सुद्धा पदसिद्ध सदस्य आहेत. हे सगळे मिळून आयोग होतो. इधर अकेली की नहीं चलती है, सबको साथ में लेके करना पड़ता है. आणि म्हणून ज्या वेळेला तुम्ही कायदेशीर भाषा बोलता त्यावेळेला आम्हाला माहिती आहे काय आहे आणि काय नाही. आणि ते आम्हाला सांगतात त्यांचा अभ्यास कच्चा आहे. आमचा अभ्यास कच्चा आहे, पक्का आहे, त्याची तुम्ही काळजी करू नका. तुमच्या अभ्यासाचे पेपर तुम्ही त्या आपल्या मोठ्या सुप्रियाताई आहेत ना त्यांच्या इथं जाऊन पेपर सोडवा आणि त्यांच्याकडनं मार्क घ्या. आमच्याकडे यायची गरज नाही. आम्ही आमचं काम करतोय, तुम्ही तुमचं काम करा. आम्ही हून काय तुमच्या अंगणात आलेलो नाही आहोत. तुमच्याकडनं मदतही मागितलेली नाही आहे आणि त्याच्यामुळे राजकीय वळण लागले. कारण तुम्ही एक प्रश्न विचारणार तर त्याला 40 जोरदार उत्तरं देणार. विचारत चला काय काय विचारायचं आहे ते. तुम्हाला माहिती आहे का कोण सदस्य आहेत? तुम्ही कधी बघितल्यात का एवढ्या महिन्यांमध्ये? हे तर परवा एक दिसली मला तर मी विचारलं या कोण आहेत, तर म्हणलं या आयोगाचे सदस्य आहेत. म्हटलं बरं झालं, आमचं आम्हाला कळलं तर घरी का आणखीन पण कोणी आहे. कारण इतक्या महिन्यात तर कुणी दिसलंच नाही कधी, ना मी कुठल्या चॅनेलवर तुमच्या बघितलं. आणि त्यामुळे सगळ्यांना घेऊन त्या ठिकाणी काम करावं लागतं. तुमचा प्रश्न काय होता जरा परत सांगा. हा, ती नोटीस जी आहे, बरोबर आलं आलं लक्षात. मी सांगितलं त्यांना तुम्ही जी नोटीस मला पाठवलीत की नाही, ती नोटीस सगळ्यांना मिळाली तुम्हाला. तसंच मी पाठवलेलं उत्तर जे आहे ते पण सगळ्यांना मिळू द्या, नाही तर मी आहेच तुम्हाला द्यायला. नाही हो, संजय राठोडचा जमिनीवरचा जो लढा होता तो जेवढा द्यायचा जिथपर्यंत द्यायचा तोपर्यंत आम्ही दिलेला आहे. आता कायदेशीर लढाई चालू आहे. चित्रा किशोर वाघ वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र ही केस फाईल आहे, PIL मी दाखल केलेली आहे, तुम्ही कधीही बघू शकता. त्याच्यामुळे आता न्यायालयीन लढाई चालू आहे आणि मला पूर्ण न्यायालयावर विश्वास आहे, त्याच्यामध्ये नक्की आम्हाला विजय मिळेल. नाही, कसं आहे की जे विषय समाज स्वास्थ्याचे असतात त्या समाज स्वास्थ्याच्या विषयामध्ये राजकारण आणू नये हे मी शिकलेली आहे. जबाबदारीने तुम्हाला मी सांगते,
हा जो उघडा नागडा विषय चाललेला आहे. मी 20 वर्ष होते हो राष्ट्रवादीमध्ये. जबाबदारीने तुम्हाला सांगते, पवार साहेब असतील किंवा सुप्रियाताई असतील, असल्या नागड्या उघड्याचं समर्थन करणार नाहीत. हा समाज स्वास्थ्याचा विषय आहे आणि म्हणून त्यांनी सांगितलंय की आरोप प्रत्यारोप थांबवा. तर मी काल ताईंना हा निरोप पाठवलाय की ते तुमच्या ताईंना सांगा, आरोप प्रत्यारोप जे चालले ते आमच्याकडनं चाललेले नाही आहेत. त्यांनी प्रश्न विचारले त्याचं उत्तर आम्हाला देणं क्रमप्राप्त आहे. त्यांनी नोटीस पाठवली, आम्ही आयोगाचा सन्मान करतो. आयोग म्हणजे त्या ताई नव्हे, चेअरपर्सन म्हणजे काही आयोग नाही आहे, त्या आयोगाची एक गरिमा आहे आणि त्या आयोगाला मी उत्तर पाठवलेलं आहे. त्यामुळे येणारी फाईट तुम्ही मला सांगा, नंगानाच बंद करा ही माझी भूमिका आहे. ती त्यांना म्हणतात की ती त्यांना मंजूर नाही, कारण अशा गोष्टींवर वेळ वाया घालवायचा नाही म्हणतात त्या. जिनी आवाज उठवला तिला नोटीस पाठवली, जी नागडी उघडी फिरते तिला काय नोटीस पाठवलेली नाही. मी गेले मुंबईच्या पोलीस कमिशनरांकडे, एवढ्या मोठ्या संविधानिक पदावर बसलेल्या चेअरपर्सन म्हणतात की मुंबईच्या पोलीस आयुक्तांनीही यांची दखल घेतली नाही. अहो तुम्ही खुलासा मागवला का, फोन केलात, कशावरनं बोलताय, काय बोलताय, काहीतरी भान ठेवा. सगळ्यात जास्त रोकटोक भूमिका आम्हाला आवडली आमच्या अजितदादांची. काय म्हणले अजितदादा, अजितदादा म्हणले आम्ही आमच्या महिलांना, आमच्या इथल्या महिलांना संधी देतो, म्हणजे त्यांच्या पक्षातल्या, त्याचं सोनं करायचं का राख करायची हे त्यांनी ठरवायचं. त्यांना दिसतीय दादांना समोर राख होत चालली आहे, दिलेल्या संधीची राख होतीये हे दादांच्या लक्षात आलं आणि दादांनी ते पॉईंट आऊट केलं. कुणाला आरोप प्रत्यारोप थांबवायचे असतील तर आपल्या ताईंना सांगा. त्यांनी 4 प्रश्न केले, त्याला 40 जोरदार उत्तरं देणार. मुली बाळी सगळ्यांच्या घरामध्ये, अशा उघड्या नागड्याचं समर्थन कोण कसं करू शकतं. याच ताईंच्या पक्षाच्या प्रदेश अध्यक्ष जेव्हा आमदार होत्या, त्या विद्याताईंनी एक मुद्दा घेतला होता की दुकानांच्या बाहेर जे मेनेक्विन उभे केलेले असतात त्याला अंडरगार्मेंट घातलेले असतात आणि ते तात्काळ बंद करा. चांगला मुद्दा होता. म्हणजे एका ठिकाणी पक्षाची प्रदेश अध्यक्षाची भूमिका ही हे प्रदर्शन नंगानाच बंद कराय, आणि मग यांची कशी काय बाबा अशी की आम्ही वेळ वाया घालवणार नाही. कसलं जबरदस्त उत्तर दिलंय, महिला आयोगाच्या इतिहासात कोणी असं उत्तर दिलं नसेल. जबरदस्त. होणार आहे कारवाई सुद्धा होणार हे तुम्हाला मी पुन्हा सांगते. अहो हे म्हणतात कुणी काय घालावं आणि कुणी काय घालू नये हे ठरवायचा ज्याला त्याला अधिकार आहे. आधी काय घाला तर खरी, आधी अंगावर काय घाला मग ठरवू काय घालायचं आणि काय नाही घालायचं. ते नाही, मी मला माहित नाही कोण गौतमी पाटील. मी आता तिच्याही व्हिडिओ वागून बघते, मला नाही माहिती. नाही बघावं लागेल काय झालंय आता, कोण कोणाला काय म्हणतंय, कोण कोणाला काय नाही म्हणत आहे, थोडंसं जरा बघून बोललं पाहिजे, प्रतिक्रिया दिली पाहिजे. राज्यपाल हे घटनात्मक पद आहे, त्याच्यामुळे नक्की काय झालं हे बघावं लागेल. आजकाल कुठलाही व्हिडिओ अनकट न बघता प्रतिक्रिया देणं अतिशय धोकादायक आहे. माझ्यावरनं तुम्हाला सांगते, तुम्ही तर सगळ्यांनी बघितलं आहे. आता तुमच्याशी 15-20 मिनटं काय असेल आपला संवाद चालू राहतो, वेगळे वेगळे प्रश्न तुम्ही विचारता, आम्ही फ्लोमध्ये उत्तरं देत असतो. आणि मग इथून मी पुढे गेल्यावरती पहिल्या 5 मिनिटातलं वाक्य पहिलं, मधल्या 5 मिनिटाचं दुसरं आणि पहिलं मी बोललेलं तिसरं वाक्य करून चौथी बातमी होते हो. आणि लोक मला फोन करतात, चित्रताई तुम्ही धाराशिवमध्ये असं बोललं. अरे बाबा नाही बोलले रे मी, अहो बातम्या लागल्या काय सांगताय तुम्ही. आणि म्हणून
जोपर्यंत हे संदर्भ आपण लक्षात घेत नाही तोपर्यंत जरा बोलणं थोडंसं मी टाळते. हां, आणखीन नाही मला माहितीच नाही. अर्चना आंबुरे मला आता चार्ज घेऊन झाला आहे 2 महिने. मला आयडिया नाही आहे, याचं उत्तर स्थानिक देतील तुम्हाला, काळेजी देतील, जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत. मला आत्ता फक्त मी नवीन आल्यानंतर नंदाताई पुनगडेंचं नाव आलं की या आता अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली आज पहिलाच मेळावा होतो आहे. त्यामुळे अर्चना आंबुरेंसोबत काय झालं आहे मला माहीत नाही, पण मी नक्की बोलेन त्यांच्याशी, मी नक्की त्यांच्याशी बोलेन, त्यांची अडचण समजून घेईन आणि अध्यक्षांकडनं पण माहिती घेईन. ओके, धन्यवाद, थँक्यू, नमस्कार.